नमस्कार, महासुगरणमध्ये मी अनुश्री फडणीस सर्व खवय्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. आज ना मी एका माझ्या दाक्षिणात्य मैत्रिणीच्या घरी आले, दीपाताईंच्या. आणि हा सगळा तामझाम बघून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की आपण खास पारंपरिक दाक्षिणात्य पदार्थ आज शिकणार आहोत. बरोबर, तर आपण सुरुवात करूया. हो, पण त्या अगोदर दीपाताई, जय महाराष्ट्राच्या सगळ्या खवय्यांचं तुम्ही तुमच्या भाषेमध्ये स्वागत करा ना, वडक्कम वगैरे म्हणून, कारण मला तर येत नाही. शुअर, एल्लावर्क्कुम സ്വാഗതമുണ്ട് ഈ പ്രോഗ്രാമിൽ. ഞാൻ ഉണ്ടാക്കാൻ പോകുന്ന ഒതന്റിക് ആയ കേരള ഡിഷസ് നിങ്ങൾക്ക് ഇന്ന് കാണാം. വടക്കം. നമസ്കാരം. നമസ്കാരം. ടീക്കേ, ഓക്കെ, സ്റ്റാർട്ട് കരിയ. ബസ് ആപ്പൺ ഒതന്റിക് കേരളത്തെ പുട്ടു ആണ് കഡ്ല കറി ബനോണാർ. കഡ്ല യാനി ചന കറി ബനോണാർ ആയാ സുരുവാതം. ഹോ, സുരുവാത കരുണ. കായ് കരായച്ച ആദി തേൽ ടാക്കായച്ച ഹെച്ച. ഹാ, തേൽ ദേതാ കാ. आता ह्याच्यात आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊ. आधी कांदा. दीपाताई, तुमच्यामुळे आम्हाला मस्तपैकी अशी ऑथेंटिक दाक्षिणात्य असा तो पदार्थ चाखायला मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही शिकवला हा पदार्थ? हे ऑथेंटिक आहे म्हणजे घरी तर बनवतात आई मम्मीकडनं, आणि आमच्या जे फेस्टिवल आहे ओणम विशू मध्ये ते बनवतात. कांदा आणि टोमॅटो पण लागेल ना? हो, कांदा शिजल्यानंतर आपण टोमॅटो टोमॅटो टाकू. आता कांदा आपला झालेला आहे, आपण टोमॅटो टाकू. हे बिग साईज टोमॅटो आहे, एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलाय आपण. दीपाताई, तुमची मातृभाषा मल्याळम बरोबर? हो, असं वाटत नाहीये की मल्याळम तुमची मातृभाषा, तुम्ही अस्खलित मराठी बोलताय. थँक्यू. ते बॉर्न अँड ब्रॉटअप बॉम्बे मध्येच ना, म्हणून. कांद्याचा असंच छान सुगंध येतो, रोस्टेड असा. खर तर हा सुगंध जरा वेगळा आहे, कारण मला असं वाटतं हे खोबरेल कोकोनट तेल. ओके, त्यामुळे कोकोनट तेल मध्ये केलंय. असे ऑथेंटिक असल्यामुळे सगळ्या गोष्टी या पारंपरिकच आहेत, त्याच्याशिवाय चव नाही का? बरोबर. आम्ही केरलावाले स्पेशली जास्तपैकी कोकोनट ऑइलच वापरतात, खोबरेल तेलच वापरतात. हां, सगळे पदार्थ कोकोनट ऑइलमध्येच असतात. हो, आणि म्हणून तुमचे केस पण इतके छान असतात, काळे केस असतात, लांब केस असतात, लांब केस असतात. आता शिटी आली आहे. हां, आपण एक काम करू, आता हे कोकोनटचं जे बॅटर आहे हे याच्यात टाकू. आता याची वाफ केली आहे, आपण शिटी काढू. ते उडून घेऊ. हो, आता टोमॅटो आणि कांदा दोन्ही झालाय. आता आपण हे कोकोनटचं जे बॅटर आहे ते टाकू त्याच्यात. ह्याचं साधारणतः प्रमाण किती असायला हवं? हे अर्ध खोबरं. अर्ध ओलं खोबरं. ओलं. त्याच्यामुळे त्याला एक छान घट्टपणा पण येईल. हो, आणि ह्याला आता आपल्याला उकळायला ठेवायचं थोडा. हा, साधारणतः किती वेळ? एक 10 मिनिट्स, 10 मिनिटं. आता हे उकळल्यानंतर आपण फोडणी देऊ. बरं, चालेल. साधारणतः उकळी याला 1-2 मिनिटं लागतील लगेच. हां, 4-5 मिनिटं लागतील. आता जो उकळतंय ते बॉईल येऊ लागलंय. ते बॉइलिंग झालं की लगेच आपल्याला फोडणी द्यायची? हां हां, लगेच फोडणी देऊ शकतो. स्किनसाठी पण चांगलं आहे, केसांसाठी पण. आता हे तेल गरम झालं की आपण राई करी कढीपत्ता आणि हे मिरची, साबूत मिरची आहे जे साबूत लागते ते टाकून फोडणी देऊ.
गरम झालंय ते. दोन टीस्पून आपल्याला डायरेक्ट यातच फोडणी द्यायची ना. हो हो डायरेक्ट. आता कढीपत्ता आणि एक किंवा दोन आपल्याला साबूत लाल मिरची जसं हवं आहे तसं. हा ह्याचा सुगंध म्हणजे त्या खोबरेल तेलाबरोबर आलाय त्यामुळे छान वाटतोय. आता हे तयार झालंय. हा आता आपण पुट्टूची तयारी करतो. बरोबर. ताईंनी मस्तपैकी ते पाणी गरम करत ठेवलंय पुट्टूसाठी. आणि या भांड्याविषयी मला तुम्हाला विचारायचं आहे. आपण हे सगळं गप्पा मारत मारत तयारी करणार आहोत, तोपर्यंत तुम्ही घ्या छोटासा ब्रेक. या ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्व खवय्यांचं महासुगरणमध्ये अतिशय मनापासून स्वागत. दीपाताई आता काय करायचं आहे आपल्याला? आता आपण पुट्टू बनवूया. हां पुट्टूसाठी आपल्याला पाहिजे तांदूळाचा आटा. बरोबर. 2 कप पीठ आहे तांदूळाचं पीठ. हां आणि त्याच्यात आपण मीठ टाकूया 2 चम्मच. आणि पाणी. पाण्याचं साधारणतः प्रमाण किती घ्यायचं आपल्याला ते घट्ट होईपर्यंत? ते घट्ट होईपर्यंत. पण दीपाताई या भांड्याची खूप उत्सुकता वाटते मला, तर त्याविषयी जरा सांगा ना. हो हे फक्त तुम्हाला केरळमध्येच दिसणार, कारण आम्हीच पुट्टू वगैरे बनवतो. हां हां. आणि ह्याच्यात ते काय बोलतात आधी म्हणजे खूप म्हणजे माझ्या आजी वगैरे होता तेव्हा हे अल्युमिनियमचं नव्हतं, तेव्हा बांबू यूज करायचे. बांबूमध्ये हे पुट्टू बनवायचे. त्याची चव पूर्णतः वेगळी असते. आताही कुठे म्हणजे आतल्या गावी तिकडे ते लोक अजूनही हे बांबू यूज करतात. एकदम म्हणजे एकदमच पारंपरिक. हो एकदम पारंपरिक. साधारणतः इतकं भिजवायचं आहे. हो आता हे तयार झालंय. आणि आता आपण लेअरिंग करू कोकोनट आणि हे पिठाचं. आणि याला पुट्टू असं का म्हणतात? पुट्टू ते विचारलं तर मी आता लाईक गडबडेन काय बोलू. तुम्हाला तुमच्या भाषेत सांगायचं असेल तरी सांगा. आता हा कोकोनटचा लेअर सर्वात आधी हे ह्याच्यात एक छन्नी आहे ह्याच्यात. आणि ह्याच्यात आपल्याला कोकोनटचा एक लेअर टाकायचा आहे. नाही म्हणजे या पदार्थाचंच नाव पुट्टू का? हो पदार्थाचंच नाव पुट्टू. हे आपण ना काय बोलतात रवा यूज करून पण बनवू शकता. राईस फ्लोर यूज करून पण बनवतात वेगवेगळे त्यात प्रकार. हो हो हो. आता तसं आपण तांदळाचं पीठ वापरलंय. बरोबर. आणि आता ह्याच्यात तांदळाचं पीठ टाकायचं आहे. आणि या भांड्याला काय म्हणायचं मग? पुट्टूचं भांडं. पुट्टूचं भांड. पण तुमच्या भाषेत काय म्हणतात मग? तेच पुट्टू पात्रम. हां आम्ही पुट्टू पात्रम बोलतात. आणि अजून आता एक कोकोनटचा अजून एक लेअर. हां आणि अच्छा म्हणजे परत अल्टरनेट रचायचं आहे. हो अल्टरनेट जायचं आहे. आता परत आपण हे तांदळाचं पिठाचं एकदा वरपर्यंत फिल झालं की आपण परत कोकोनटचा एक लेअर टाकायचा. आणि हे आता आपण स्टीम करायला ठेवू. ही त्याची वरचं म्हणजे झाकण. झाकण आहे. आता हे साधारण आपल्याला किती वेळ ठेवायचं? हे 5-10 मिनिटं ह्याच्यातनं वाफ यायला लागलं म्हणजे समजायचं की झालंय. मग काही
सगळ्यांनी रिकॅप बघितलाय आणि माझ्याप्रमाणे सगळ्यांना उत्सुकता आहे. आता हे सर्व कसं करायचं मी दाखवते. सर्व कसं करायचं, हा पारंपरिक पदार्थ आहे त्यामुळे तो सर्व पण पारंपरिक पद्धतीनेच होतोय. छान केळीच्या पानात. वा, हे पुट्टू ना? बरोबर. अरे वा, पुट्टू आणि कडला करी म्हणजे चना करी. वा, तुम्ही टेस्ट करून बघा. आणि हे कसं खायचं मला तेही सांगा. ते दोन्ही मिक्स करून खायचं आहे. ह्याचं हां, पुट्टूमध्ये करी टाकायचं आणि खायचं. वाव, गरमागरम आहे अतिशय. थोडंसं टाकू याच्यात? हो. वा वा वा, त्याचा सुगंध जो काही येतोय ना. लवली, खूप मस्त बहारदार झाली आणि तो सगळा पारंपरिक स्वाद आला. मस्त मस्त, खूप छान. हा पारंपरिक पदार्थ दक्षिणेतला तुम्ही दाखवलात आम्हाला आणि नक्कीच सगळे आता ते घरी करून बघतील. आणि तुम्ही इतक्या प्रेमाने आपुलकीने आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. पुन्हा भेटूयात महासुग्रणच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.